सहाय्याने केलाय. विशेष म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग बद्दल सर्व गोपनीय माहिती असल्याने त्यांची हत्या केल्याचा आरोप हॅकरने केलाय. लंडन येथे इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सय्यद सुजा या हॅकरने अत्यंत खळबळजनक आरोप केले. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने ईव्हीएम हॅक करण्याचे तंत्र आपल्याकडून आत्मसात केल्याचे हे हॅकरने म्हटले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचा ईव्हीएम हॅक करून जिंकण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण त्याच्याकडून होणारे फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन थांबवून आपच्या बाजूने निकाल वळवला असा दावा देखील हॅकरने केला आहे. याशिवाय 2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याशी संपर्क साधला होता असंही तो म्हणाला. दरम्यान ही बाब जगजाहीर करण्याच्या भीतीने भाजपमधील काही नेत्यांनी त्यांची हत्या घडवून आणली असा दावा सुजाने यावेळी केलाय. हॅकिंगच्या संदर्भात मला पूर्ण माहिती आहे आणि ही हॅकिंग होऊ शकते आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचा मृत्यू या ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे झालेला आहे आणि तो शक्य आहे हे जर ते म्हणत असेल तर याची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं. एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जनजागृती केली जात असताना बदलापूर बारवी धरण परिसरात एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला रस्त्यावर फेकून दिल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. बदलापूर येथील बारवी धरण परिसरात नवजात स्त्री अर्भकाला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली. रात्री उशिराच्या सुमारास अज्ञातांनी रस्त्यावर फेकून दिलेल्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या घरातील तरुणाने शोध घेतला असता त्याला हे अर्भक आढळून आले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अर्भकाला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले. दरम्यान रस्त्यावर फेकून दिल्याने या बाळाच्या गालावर खरचटले असून डोक्यालाही जखमा झाल्या आहेत. तसेच मध्यवर्ती रुग्णालयाचे बालरोग तज्ञ सध्या या बाळावर उपचार करत आहेत, तर दुसरीकडे पोलिसांनी अशा प्रकारे अर्भक फेकून देणाऱ्या निर्दयी माता पित्यांचा शोध सुरू केला आहे. दुचाकीवर हुल्लडबाजी केल्याचे अनेक व्हिडिओ आपण बघतो. अशाच प्रकारे औरंगाबाद येथे दुचाकीवर हात सोडून बाईक स्टंट करणे एकाला चांगलेच महागात पडले. स्टंटबाजी करण्याच्या नादात या तरुणाने पायी चालणाऱ्या एका तरुणाला धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. आजपर्यंत अनेक तरुणांचा स्टंटबाजी करताना अपघात झाल्याचा व्हिडिओ आपण पाहिले, तरी तरुणाई व स्टंटबाज कोणताही धडा घेत नसल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशाच प्रकारे औरंगाबाद येथे मोटरसायकलवर हात सोडून गाडी चालवत व्हिडिओ काढणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. विशेष म्हणजे या प्रकारचा व्हिडिओ काढत असताना दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने त्याने रस्त्याने पायी चालणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्याची घटना घडली. औरंगाबाद धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड परिसरात हा अपघात घडला असून या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही पाचोड रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. एकंदरच या घटनेवरून गाडी चालवताना जीवघेणा कसरती करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पतीने अश्लील मेसेज केल्याच्या कारणावरून पत्नीने थेट पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार पुणे येथे समोर आलाय. मेसेज पाहून संतापलेल्या या पत्नीने पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या अनोख्या तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले. गेल्या काही महिन्यांपासून पीडित पत्नीचा पती वारंवार अश्लील मेसेज करत असल्याने पिंपरी येथे राहणाऱ्या 35 वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलीस स्थानकात 38 वर्षीय पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. पीडित महिलेचा पती नाशिक येथे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने या दोघांमध्ये कौटुंबिक वादविवाद व्हायचे. यामुळे हे दोघे गेल्या 5 महिन्यांपासून विभक्त राहत होते. मात्र पीडित महिलेला वारंवार दररोज अश्लील मेसेज पाठवत असल्याने संतापलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवऱ्याला तिच्या विरुद्ध बाबत थोडा संशय आहे, त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होऊन ते वेगवेगळे झालेले आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये नवऱ्याने तिला एक SMS पाठवला, अश्लील SMS पाठवला, तिच्याकडे तिने दुर्लक्ष केलं. परंतु नवऱ्याने परत तिला अश्लील SMS मोबाईलवर तिच्या पाठवले, त्यामुळं त्या महिलेने नवऱ्याच्या विरुद्ध आमच्याकडे FIR दिलेली आहे. त्याबाबत IPC 354 गुन्हा दाखल झालेला आहे आणि तपास चालू आहे. तो नाशिकला राहणारा असल्यामुळं तत्काळ आम्हाला त्याला जागा घेता येणार नाही, पण त्यासाठी आम्ही तजवीज ठेवलेली आहे. काय सांगा सर, या घटनांमध्ये वाढ होतच चालली, यामध्ये समुपदेशनाची काय गरज आहे? नाशिक येथे एकलव्य आदिवासी वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न येथील विद्यार्थ्यांना पुरवले येत असल्याने या विरोधात वसतिगृहाच्या समोरच हे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मिळत असलेल्या अन्नामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होत असल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे असून याबाबत
अनेक वेळा आदिवासी विभागाला निवेदन देऊनही यावर तोडगा निघत नसल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी थेट उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. या वसतिगृहात 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची राहण्याची जेवणाची सोय आदिवासी विभागातर्फे करण्यात आली असली तरी त्यांच्या आरोग्याबाबतीत मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर येते. तसेच आदिवासी विभाग शिक्षणावर करोडो रुपये खर्च करतो, मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या कंत्राटदारासोबत असलेल्या साठ्या लोटामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सर, म्हणजे आमच्या मुलांचा प्रॉब्लेम हा आहे की चपात्या हँडमेड भेटत नाही आणि ज्या ज्या चपात्या येतात ना टाट्यावाल्याकडनं त्या कच्च्या असतात, त्याच्यामुळे ना सर मुलांना खूप त्रास होतो. आणि ज्या आम्ही मागण्या केल्या त्या ते स्वीकारून गेले, पण त्याबद्दल काहीच हे आलं नाही. 11 तारखेला आम्ही डिमांड मांडल्या त्यांना, ते स्वीकार केलं त्यांनी. आधार न्यूजमध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग, लोणा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. तुम्ही प्लॅटफॉर्मवर लोकांची वाट पाहताना मोबाईल मध्ये व्यस्त असते, तुम्हाला कसं धोक्याचं ठरू शकतं याची प्रचिती बोरवली स्थानकात आली आहे. मोबाईल मध्ये लक्ष असल्याच्या संधीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या चोराचा पाठलाग करताना एक तरुण लोकल खाली येऊन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बोरवलीहून सुरतला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी रात्रीच्या सुमारास प्रवासी फलाटावर उभे होते, मात्र चोराने प्रवासी मोबाईल मध्ये व्यस्त असल्याच्या संधीचा फायदा घेत मोबाईल घेऊन तेथून पळ काढत ट्रॅकवर उडी घेतली. मात्र चोराला पकडण्याच्या नादात समोरून येणाऱ्या लोकलकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवासी लोकल खाली अडकला. यामध्ये प्रवासी जखमी झाला असून कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. बोरिवली स्थानकात मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अखेर पोलिसांना मोबाईल चोर पकडण्यात यश आले असून हर्षद शेख व परमेश्वर शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादात सापडले. मुंबईतील एका कार मेकॅनिकने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आदित्य पांचोली विरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. अभिनेता आदित्य पांचोली विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका मेकॅनिकने तक्रार दाखल केली. वर्सोवा पोलीस ठाण्यात याबद्दलची तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाची पुढील चौकशी पोलीस करत आहे. आदित्य पांचोलीने माझ्याकडून कार दुरुस्त केली, मात्र दुरुस्तीचे पैसे मागितले असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप या मेकॅनिकने केलाय. गोहत्याविरोधात न्यायालयाचे कडक कायदे असूनही देशात गोहत्या सर्रासपणे सुरूच आहे. देहूरोड येथील शिद्रानगर परिसरात अवैधरित्या जनावरांची कत्तल करणाऱ्या कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकत 4 जिवंत जनावरांसह 1200 किलो प्रतिबंधित गोमांस जप्त केले. अवैधरित्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळताच पोलिसांनी देहूरोड येथील शिद्रानगर परिसरात एका पत्र्याच्या घरात छापा टाकत या कारवाईत 4 जिवंत जनावरांसह 1200 किलो प्रतिबंधित असलेले गोमांस जप्त केले आहे. अवैधरित्या जाणणाऱ्या कत्तलखान्यावरची ही दुसरी कारवाई असून गोवंश हत्याबंदी कायद्याची शहरात पायमल्ली होत असल्याचे कारवाईवरून स्पष्ट होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले असून देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुरबाड येथील तुळई गावात राहणाऱ्या चिमुरडीचा तिच्याच नात्यातील 10वीत शिकणाऱ्या मुलीने गळा घुटून जीव घेतले असल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. 2 वर्षीय मनिष्का जाधव ही बराच वेळ घरात दिसत नसल्याने तिच्या कुटुंबियाने बराच शोध घेतला. यानंतर कुटुंबियाने मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता मुलीचा मृतदेह घराच्या पोटमाळ्यावर आढळला. धक्कादायक बाब म्हणजे मनिष्का जाधव या 2 वर्षीय मुलीची हत्या तिच्याच कुटुंबातील एका 15 वर्षीय मुलीनेच गळा दाबून केली असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी अटक केली असून चिमुरडीची हत्या नेमक्या कोणत्या उद्देशाने केलाय याचा अधिक तपास मुरबाड पोलीस करत आहेत. तर या होत्या आजच्या
aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेटू. Okay.